रुको जरा सबर करो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती. तर आजचा जो आपला इंट्रो टायटस आहे ना, तो आपण न्यू स्टाईल मध्ये केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओचा जो प्रेम आहे तो आवडला ना, असेच येथून पुढे तुम्हाला इंट्रो टायटस आपल्या चॅनल पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की असेच पाहिजे. कारण की मित्रांनो, डायलॉग व्हिडिओला इतका पण सपोर्ट मिळत नाही, त्याच्यामुळे आपण हा न्यू स्टाईल मध्ये केलेला आजचा जो व्हिडिओ आहे तो बीट साइन मध्ये. जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि मित्रांनो, हे जो आपण आजचा इंट्रो टायटस केला आहे तो संपूर्ण आपण सोप्या पद्धतीमध्ये एडिट करायचं सांगितलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही डाउनलोड करायचे. आणि हेच मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलसुद्धा मिळून जाईल. जर अजून तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन नसेल केला तर लवकर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनेलसुद्धा जॉईन करा. तर मित्रांनो, आपण आता सुरू करूया ह्या व्हिडिओला. ओके, तर मित्रांनो तुम्ही आता प्रेम पाहिला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल, जर तुम्हाला असे चॅनल ट्विट आहे आपले चॅनल पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आता काय करायचं, हा व्हिडिओ जो आहे तो एडिट करण्यासाठी ह्या व्हिडिओची जी बीट मॅप प्रीसेटलिंग आहे ती ओपन करून घ्यायची आहे. त्यासोबत तुम्हाला सगळं प्रीसेटलिंग पण ओपन करायची, म्हणजे लगेच आणि नंतर आपण सांगणार आहे त्याचा यूज काय होणार आहे. तर ते आपण ओपन करून घेतलेलं आहे बीट मॅप प्रीसेटलिंग. ते इथे तुम्ही बघू शकाल की ते चार लेयर मिळून जातील तुम्हाला ह्या फोटोच्या, ते पण आपण सर्व सांगणार आहे. इथून पुढे बीट मॅप मिळून जातील, हे एक ब्लॅक बॉर्डर आणि सॉन्ग मिळून जाईल. हे सर्व मिळून गेल्यानंतर आपल्या काय करायचं, पहिल्यांदा टायचे आणि त्याच्या खाली प्लसचे नाही त्याच्याकडे क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला डायलॉग व्हिडिओ आहे तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्या पहिल्या बीट मॅपपासून सेट होऊन जाईल. त्याच्यानंतर हा आपला पहिल्यांदा आणायचा, म्हणजे खाली आणायचे हा जे लेयर आहेत चार, त्याच्या खाली आणल्यानंतर तुम्हाला आता काय करायचे, जे फोटो आहेत इथे तुम्ही चार बघू शकाल की हे फोटो आहेत, तर ते तुम्हाला स्वतःचे कसे लावायचे. तर इथे आपण पहिली लेयर आहे की पहिला एक ग्रुप, त्याच्यावर क्लिक करायचे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, इथे तुम्हाला हा फोटो दिसतो आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. ह्या कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही ना तुमचा जो पण फोटो आहे तो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आपण त्या अंधिकारच आपल्या इथे फोटो ॲड आहे, त्याच्यामुळे आपण ॲड करत नाही. ॲड केल्यानंतर हा तर तुमचा फोटो दिसायला लागेल. त्याच्यानंतर इथून आपण बॅक करायचे. बॅक केल्यानंतर तुम्हाला इथे टिंब फोटोच्या कडून दिसत आहेत, ते तुम्हाला थोडं समजून घ्यायचं. तर हे ते फोटोज तुमचा सेट होऊन जाईल जर तुमचा नीट नाही बसला फोटो. तर हे ते तुम्ही बघू शकाल की ह्या टिंबावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फोटो आहे ना मोठा, लहान, खालून असा लांब पण होऊ शकतो आहे. जर तुम्हाला करायचं असेल नाही सेट बसला तर अशा प्रकारे तुम्ही सेट करायचा आहे. तर इथे तुम्हाला समजलं असेल. आता इथून बॅक करतो आपण, थोडं म्हणजे मागं घेऊया. ओके, तर मित्रांनो आपला पहिल्यासारखा हा फोटो झालेला आहे, त्याच्यानंतर इथून आपण बॅक करूया. बॅक केल्यानंतर दुसरी जी लेअर आहे ते त्याला पण तसंच करायचं आहे. ग्रुपमध्ये जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये, आणि ह्या फोटोवर क्लिक करून इथे कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुमचा स्वतःच फोटो ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या टिंबावर क्लिक करून इथून तुम्हाला लहान मोठा तुमचा फोटो करायचा आहे. तर मित्रांनो, आता इथे तुम्हाला चार फोटो तुमच्या स्वतःचे लावून घ्यायचे. तर इथे तुम्हाला आता सर्व समजलं असेल की कशाप्रकारे लावायचे आहेत तुमच्या स्वतःचे फोटो. आता हे झाल्यानंतर आपल्या काय करायचे, इथून जे पण पुढचे बीट मार आहेत इथून तुमच्या स्वतःचे फोटो ॲड करायचे आहेत. ते इथे मी सिम्पली फोटो ॲड करतो इथे. तर मित्रांनो, इथे आपले सर्व फोटो ॲड झालेले आहेत. त्याच्यानंतर हे त्याची खालची ब्लॅक बॉर्डर आहे ती वर न्यायची, ते येते आपण वर नेऊ. आणि त्याच्यानंतर आपल्या परत इथे यायचे जिथून आपले सर्व फोटो चालू होतात तिथे. येत्यानंतर आपल्या काय करायचे, ह्याच प्लसचे नाव क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे तुम्हाला इमोजी PNG मिळून जाईल, हे ॲड करायचे. आणि शेवटला येऊन ह्या म्हणजे बीटमॅपस येऊन सेट करायचे. सेट झाल्यानंतर आपल्या काय करायचे, तुम्ही बघू शकाल की सर्व झाले. ह्या फोटोला नाही लावायचे, आपले हे चार फोटो आहेत पहिले त्यांना नाही लावायचे. इथून पुढचे जे आहेत त्या सर्वांना हा इमोजी PNG लावायचे. त्याच्यानंतर इथून आपण बॅक करूया. आणि आता तुम्ही जी सेकवेग प्रीसेटली इनपुट करून घेतलेली ती आता इथे ओपन करायची. केल्यानंतर इथे तुम्हाला एक लेयर मिळून जाईल, तर त्या लेयरवर क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शन ह्याच्या एकदा क्लिक करून इथून आपल्या बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो पुन्हा ओपन करायचा आहे. आणि ते जे आपले फोटो आहेत इथून पुढचे जे पण सर्व
ते त्या सर्वांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर या पहिल्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट पॅक करायचे. ते ते जे पण फुटचे आहेत त्या सर्वांना असेच पेस्ट पॅक करून घ्यायचे. मित्रांनो, मी पटकन घेतो ह्या सर्वांना पेस्ट पॅक करून. ते तुम्ही पण घ्यायचे सर्वांनी अशा प्रकारे पेस्ट पॅक करायचे जे पण पुढचे फोटो आहेत त्यांना. मित्रांनो, मी पटकन घेतो सर्वांना इफेक्ट पेस्ट करून. ओके, तर मित्रांनो, आपण सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट केला आहे. त्याच्यानंतर आपल्या काय करायचे, जिथून आपण सर्व फोटो ॲड केले हे फास्टमधले, तिथे यायचे ह्या बीटमापाशी. आल्यानंतर ह्याच प्लेसचे नाव क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे ॲड करायचा आहे. आणि शेवटला येऊन जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करायचा आहे. तर आपला जो एंटी टॅटस आहे तो संपूर्ण एडिट होऊन जाईल. झाल्यानंतर आपल्या काय करायचं, सेव्ह करण्यासाठी ह्या सेटिंगचा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. इथं व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करूया, खाली एक्सपोर्ट बटन, त्याच्यावर एकदा टच करायचं आणि आपला जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट व्हायला लागेल. तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथे संपलेला आहे. जर तुम्हाला असे एंटी टॅटस पाहिजे असेल तर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तर मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सग बाय बाय.